नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतील मोठे आणि दिग्गज नेते एकतीस डिसेंबरच्या आधीच फुटणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान कॅसिनोचा व्हिडिओ आणि राज्याच्या राजकारणाचा काही संबंध नाही आणि जर कोणी नेता कॅसिनो ने मध्ये गेला असेल तर त्यात चुकीचा काय मुळात जे प्रश्न विचारत आहे ते संजय राऊत गोव्यातील हॉटेलमध्ये रशियन मुलींबरोबर काय करत होते प्रचाराच्या नावाने हॉटेलमध्ये जात होते तुम्ही लंडन मध्ये जाऊन काय करता याचे व्हिडिओ जर आम्ही बाहेर काढले तर तुमच्या पायाखाली जमीन राहणार नाही असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरती हल्लाबोल केला एवढंच नाही तर या संदर्भात पुढे बोलत असताना आमदार संजय शेरसाट यांनी येत्या एकतीस डिसेंबरच्या आधी राष्ट्रवादी ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या मो महाविकास आघाडीमध्ये आघाडीतील मोठे आणि मातब्बर नेते या आघाडीतून बाहेर पडलेले दिसेल असा दावा आमदार संजय शेरसाट यांनी केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून खरंच महाविकास आघाडीतील मोठे आणि दिग्गज नेते फुटणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आहेत विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि निश्चितपणे या संदर्भात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आहे नेत्यांनी विविध स्टेटमेंट दिल्यानं वाद निर्माण होत आहे समाजात ते निर्माण होईल अशी विधानं कोणीही करू नये असं देखील यावेळी संजय सेरसाटे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आपल्या आतून सत्ता गेल्यामुळे विरोधकांची मनस्थिती बिघडली आहे खरंतर सत्तेचा वापर हा जनतेच्या हितासाठी करायचा असतो हे लोक विसरले होते त्यांच्या काळात जनतेच्या हितासाठी थांबलेले कामं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सुरू झाले आहे सरकारचे वीस मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला होता यावरती देखील बोलत असताना शिरसाट म्हणाले फायली आडवा आणि फायली जिरवा आघाडी सरकारमध्ये झाला होता मात्र आता वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातली कामं देखील होत असल्याचा दावा शिरसाट यांनी करत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे